गाड़ी धुवली ना का एकदम भारी मजा येते ती असं वाटतं का तिचे का बघतच राहावं ना कधी फोटो काढू न कधीने असं होतंय पुढचा टायर काढले ते गाडी दिसते बघ कशी सेक्टर 2 चे नाके वालो यो आमचा अशोक आणि अशोक मंचुरियन वाला आता मस्त पैकी फ्राईड राईस बनवलेला आहे सो 3 पार्सल आहेत आपले सुभाष दादा सांग याचे मंचुरियनचे खासियत काय एक नंबर अरे बाबा बघ नंतर व्हिडिओ बनव इकडे टेंशन मध्ये आलो ना ऑर्डर दी थांबलं आता हे आपल्या क्लच पेटी घेतल्या आणि बसवाला ही गाडीची क्लच पेट जेव्हा डाऊन होते किंवा खराब होते त्यावेळी काय फरक जाणवते आपल्याला गाडीमध्ये आपला कलर मारून पूर्ण पेंट करून झालेला आहे सो ही आहे माझी रिक्षा आणि आज रिक्षासाठी वेळ द्यायचा आहे सो ही माझी लक्ष्मी आहे सो आपल्याला पैसे कमवण्यासाठी मदत करते आणि याच्यावरच आपला प्रपंच चालत आहे बघू शकता आज आपल्या रिक्षाचा थोडासा काम करायचं आहे तर काम करायच्या अगोदर यो ट्रे लावलेला आहे आतमध्ये गणपती बाप्पाचा तर यो ट्रे काढू आणि पाठची पण शीट काढून घेऊ आणि नंतर गाडी वॉशिंगसाठी नेऊ गाडीचा आपल्याला आता हँडल आहे ना यो हँडलमधून पण थोडासा आवाज येत आहे आमचं रस्तं एकदम डेंजर आहेत भयानक आहेत खतरनाक आहेत हे बघू शकतो हे असलं रस्तं आहे सो रस्त्यामध्ये गाडीची वाट लागते पूर्ण ही स्टेपनी बिपनी काढून घेऊ गाडी मस्त प्रॉपरली वॉश करू वॉश केल्यानंतर जाऊ चंद्रकांतच्या इथं आणि चंद्रकांतच्या इथं गेल्यानंतर पूर्ण आपली फुल ग्रीसी बिसिंग करू आणि क्लच पेट पण टाकून घेऊ मागं आणि समोरचं मिरर जे बसवलं ना मस्त वाटतं म्हणजे गाडी जरा युनिक पण दिसते दिसायला आणि त्या आरशामधून आपल्याला प्रॉपरली मागचा बघता पण येते फुलमध्ये गाडीतला आपण समोरचा तर ट्रे काढलेला आहे मागं ठेवला आहे सो आता याला पण क्लीन करू एअर मारू थोडीशी स्टेपनी पण काढलेली आहे त्यानंतर आपली ही प्रॉपर गाडी रिक्षा जी आपण वॉशिंगसाठी आणलेली आहे सो अशी डस्ट पकडलेली असते जी आपल्याला सर्व्हिसमध्ये पूर्ण क्लीन करायची असते आतमध्ये पण बघा ही पूर्ण अशी डस्ट असते सर्व्हिस करताना आपल्याला ती व्यवस्थित क्लीन केल्यानंतर गाडी जरा ओके वाटते जशा पोरी पार्लरला जाताना तशी आपली रिक्षा सर्व्हिस केल्यावर भारी दिसते टकाटक मित्रांनो ओम साई वॉशिंग सेंटर सो आपल्या हा मित्राचं सेंटर आहे डॅशबोर्ड बघू शकता पूर्ण म्हणजे चार्जेस टू व्हीलर थ्री व्हीलर फोर व्हीलर असे हे चार्जेस या बोर्डवर लिहिलेले आहेत आणि आपली रिक्षा पण मस्त वॉशिंग क्लिनिंग करण्यासाठी घेतलेले आहे उटी म्हणजे खाली एक बांबू लावला आहे आणि त्याच्या साच्यावर आपल्याला बघू शकता खाली फ्लोरिंग वॉश करायची आहे आणि हा मित्र आपला गाडी मस्त क्लीन करतोय बघू शकता किती घाण आपल्या या गाडीमधून निघते अशी पूर्ण कालची फ्लोरिंग क्लीन केल्यानंतर गाडी एकदम टकाटक दिसेल आणि मित्रांनो हा जो वॉशिंग सेंटर आहे ना तो आपल्या मेन रोडलाच आहे R3 R4 हा सर्व्हिस रोड आहे हा पनवेलवरून येण्याचा रस्ता आहे उरणला जाण्याचा रस्ता आहे सर्व्हिस रोड आणि त्याच रोडला हा आपला मित्राचा वॉशिंग सेंटर आहे तर मित्रांनो मी समीर पाटील आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आहे ना मी गाडीसाठी वेळ दिलेला आहे लक्ष्मी आहे जी मला सतत कमवून देते माझ्या रोजगारामध्ये माझ्याशी सोबत असते ती रिक्षा तर त्या रिक्षाची आज सर्व्हिस करणार आहे सर्व्हिस करताना तुम्हाला आता समजा मी गाडी वॉशिंगसाठी आणलंय त्यानंतर आपल्याला जायचं आहे गॅरेजवर गॅरेजवर गेल्यानंतर गाडीची कुठली कुठली कामं होणार आहेत तर ती दाखवणार आहेत गाडी धुवली ना का एकदम भारी म्हणजे ती असं वाटतं का तिचे का बघतच राहावा न कधी फोटो काढू न कधीने असं होतंय गाडीची मस्त क्लीन वॉशिंग केली वॉशिंग केल्यानंतर आम्ही आलो आता सर्व्हिससाठी आणि गाडीला जॅक लावला जॅक लावल्यानंतर सो टायर खोलला आता ग्रीसिंग आणि लाईनअप इनरची पॉलिशिंग होईल त्यानंतर आपल्या चंद्र्यानी भावानी आपल्या इंजिनला खोलायला घेतला इंजिनच्या आता क्लच पेट चेंज करायचे आहेत आणि खास करून आमचा गाडीची सर्व्हिस चंद्र्या भाऊच करतो आहे आपला R3 आहे मित्रांनो बघू शकता हा चिंचपाड्याचा कालभैरव मंदिर आणि त्याच पाठीमागे मंदिराचा आपला हा गॅरेज आहे आणि दरवेळी गाडीचं कुठलंही काम असलं का आम्ही याच ठिकाणी येतून सो आता ऑइल काढायला घेतलं आहे ऑइल बहुतेक आपल्या गाडीमध्ये कमीच आहे बघू शकता किती ऑइल काला झालं आहे रिक्षाच्या आता क्लच पेटी काढलेल्या आहेत आणि आता आपल्याला नवीन क्लच पेट टाकायचे आहेत गाडीला 5 वर्षे झाली 5 वर्षानंतर आता खोलले चंद्र्याचा दोस म्हणा ना किती वर्ष झाली हे सर्व्हिसमध्ये असतो म्हणजे 10 वर्षे झाली हे कामं करतोस म्हणजे आता रिक्षाचा तुला प्रॉपर सगळा काम डेटो येत असेल ना आता मिनी गाडी घेतल्यापासून आहे म्हणा 5 वर्षे झालेली आहे
आणि जवळपासून मी म्हणजे इथंशी सर्व्हिसला येते ना गाडीला, गाडीची सर्व्हिस करायला, सर्व्हिस तर ओके असते पण कधी बायचान्स कुठं जर बाहेर गाडी घेऊन गेलो, समजा कुठला गाडी अचानक बंद पडली, गाडीचा स्टार्टर काम नाही करे, गाडी चालू नाही होय, अशा वेळेला आहे ना चंद्र्या दादूस प्रत्येक वेळी मदत करते, फोनवर तो व्यवस्थित डिटो माहिती सांगते का बाबा असं कर ना तसं कर, जर गाडीनी म्हणजे साथ नाही दिली आपल्याकडून जर नसलं होत ना तर त्यावेळी तो स्वतः गाडी घेऊन येते आणि हेल्प करत असते. सो अशा प्रकारे त्याचा तो व्यवस्थित काम करत असते आणि त्याच्यामुळं आम्हाला त्याचा माणुसकीपणा आणि त्याचं काम दोन्ही गोष्टी आवडतात ना, म्हणून आम्ही सतत याच ठिकाणी सर्व्हिसला येतो आणि त्याच्याकडून व्यवस्थित काम करून घेतो. आता या आपल्या क्लच पेटी घेतल्या बसवाला, ही गाडीची क्लच पेट जेव्हा डाऊन होते किंवा खराब होते त्यावेळी काय फरक जाणवते आपल्याला गाडीमध्ये? गाडी रेस होते, गाडीची नुसती रेस होते आणि गाडी आहे ना पिकअप नाही घे, गाडी पलन आहे जास्त. सो मला पण योच प्रॉब्लेम आला होता तर त्यावेळी पण मला एकदा चंद्रे दादासनी सेटिंग करून दिली होती, ते सेटिंग मी गाडी चालवत होतो पण नंतर केला नको, आपली लक्ष्मी आहे आपल्याला पैसे कमवून देते, आता दिवाळीची सीझन आहे तर पहिले गाडीची म्हणजे लक्ष्मी पूजन आहे तर अगोदरच आपण गाडीची व्यवस्थित सर्व्हिसिंग करून घेऊया. तर आता आलो एक क्लच पेट खोललेला आहे, आता क्लच पेट बसवून घेऊ. गाडीचा कसा झालाय प्रॉब्लेम मला माहितीये का, गाडी चालवताना आहे ना गाडी माझी नुसती राईट साईडला धावतोय. सो आता आपला गाडीचा हा चिमटा काढून न्यावायचा आहे, म्हणजे चिमटा आउट आहे थोडासा आणि थोडासा स्टेअरिंग मधून पण आवाज येतोय. तर आता हे चिमटा काढून मी घेऊन जातोय लेथवाल्याकडे आणि तो आउट काढून घेतोय. तुला सर्व्हिस करायची का रे, ये इकडे ऑइल फिल्टर ना ऑइल चेंज करिये ए बदमास. सो पुढचा टायर खोललाय आणि यो समोरचा चिमटा दिसतोय ना तो पण काढून घेऊ. गाडी चालवताना त्रास करते, गाडी आहे ना आपण स्टेअरिंग सोडली का राईट साईडला धावते आणि राईट साईडला धावल्यानंतर कधी कधी आहे ना गाडीमध्ये पॅसेंजर असल्यानंतर लोड येते गाडीवर आणि त्यावेळी हातांवर पण जोर येते, म्हणून तो आपण पहिले चिमटा आउट काढू, तो काढल्यानंतर आहे ना एकदम स्मूथ येईल गाडी चालवायला, कुठला त्रास नाही होणार. तिचा पूर्ण काम करायला घेतलाय बघू शकता, हँडल पण पूर्ण खोललेला आहे. इथून आता चिमटा काढत आहे पूर्ण, त्यानंतर इथून पूर्ण क्लचचं काम म्हणजे एक अति पूर्ण आपल्याला काम करायचं आहे गाडीचा, एकदम ओके करायचे दिवाळीमध्ये. आणि गाड्यांची गॅरेज बघू शकतो का, ती लाईन लागलेली आहे तिकडं पण आहेत. सो तिकडं समोर पण आहेत. हे बघ यो इकडं भांज्या बसलाय, लय कामचोर आहे, नुसतं टाइमपास असतंय, गाणी बिणी लावेल काय, नुसतं तंबाखू बनवेल काय. तर यो आपला गॅरेज जो आता समोर जो तुम्हाला दिसते ना यो पूर्ण आता खाली करत लावलाय, खोलत लावलाय आणि ही समोर जी बिल्डिंग आहे ना इथं जी जागा दिसते ना सो इथं शिफ्ट करायचं आहे, त्याच्यामुळं हा पूर्ण झोपडा बिपडा काढलेला आहे. हा कंटेनरचा डबा पण नंतर नेऊन तिकडं शिफ्ट करतील, आपली माणसं पण तिकडं शिफ्ट होतील. आय शाबाश जबरदस्त. आणि या गॅरेजचे मालक प्रवीण दादा आणि त्यांची ही नवीन खरेदी, प्रवीण दादानी नवीनच आणलाय विकत, प्रत्येकाला आवड असते. मला बघा दादानी दही भाकर दिले, आता कशी खाते बघू दे, आपापत आहे भुक्त लागलेले आहे. पूर्ण ॲसेसरीज आपल्याला इथं अवेलेबल आहेत, म्हणजे रिक्षाचे पूर्ण स्पेअर पार्ट्स. बापा बाबा घे घे घे, कधी भूक लागली ग त्याला. इकडे बघ इचर बिचर झालाय, भूक लागली, जाम भूक लागली, घे का पुढचा टायर काढलाय ते गाडी दिसते बघ कशी. आदल्या दिवसांशी मोकलावेल भेटला गाडीचा काम करायला, तर गाडीचा व्यवस्थित काम करून घेऊ. म्हणजे कसं आहे माहितीये का, आता पावसाला पण संपलेला आहे त्याच्यामुळं आता गाडीवर शक्यतो आपण जास्त वेळ घालवणार आहोत, म्हणून गाडीचा एकदम ओकेमध्ये काम करून घेत आहोत. आणि गाडीचा ओकेमध्ये काम केल्यावर लांब लांबचं भाडं मारू, पनवेल कल्याण भिवंडी डोंबिवली लांब लांबचं भाडं मारू. व्यवस्थित काम करा, काम चुगारपणा करू नको. नाही योग वर्गा पण आहे ना, एकदम व्यवस्थित काम करते. हे बाबू इकडे दाखव चेहरा दाखव ना, अरे इकडे बघ ना एकदा असं स्माईल बघू ना तुझी. सो हा मित्र पण आहे ना एकदम व्यवस्थित काम करते, मन लावून काम करते सांगू तसा. गाडीचे आता पुढचा बघू शकता, पुढचे टायरच आहे ना चिमटा काढलेला आहे, तर इव थोडासा आउट आहे त्याच्यामुळं राईटला गाडी धावते आणि पिन पण इव इथं पिन मारायची असते, ती पिन पण मारायला लागल. सो ती पण मारून घेऊ आता, स्टेअरिंग आणली आता पिन मारासाठी. आणि इथं न्यू ठाणा बघू शकता, या ठिकाणी आपला ही सर्व कामं होतात. सो आता आपला इथला काम करून घेऊ कम्प्लीट. चेतनाने दुपारी मस्त चपात्या बनवल्या आणि मुलाची भाजी आहे. सो मला आहे ना दुपारी भाजी जेवलो नका सुस्ती येते, सो 5-7 चपात्या घेतल्या आणि मुलाची भाजी घेतली, सोबतच कांदा, टी व्ही बघत मस्त जेवण करू
आणि सोबतच आपला हा घरी बनवलेला ठेचा, मुळ्याची भाजी, कांदा आणि चपात। तर मित्रांनो, दुपारी आहे ना, जेवल्यानंतर मस्त एक झोप काढली 2 तासाची, जाम बोरिंग वाटत होता, सो मस्त झोपलो। आता एकदम फ्रेश वाटतंय आणि आता लवकरच आहे ना आपला अड्डा सुरू झालेला आहे बैलगाडा शर्यतींचा, आणि मथुरच आलेलं आहे आपल्या या शर्यती गाजवण्यासाठी। सोन्या पण आलेला आहे। तर आता आहे ना आपल्या चॅनलवरती बैलगाडा शर्यतींचे व्हिडिओ येणार आहे, सो आपल्या गाडीचं काम झालं असेल, बघूया कितपर्यंत काम झालेलं आहे। हे डन का? सो मंडळी आभारी आहे, आपली गाडी रेडी झालेली आहे, पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे, इंजिनचा प्लस पेटी बिपेटी टाकलेले आहेत। तर काल मस्त यो कलर मारून घेतलेला आहे घराला, फ्लॅटला आपले पिंक कलर मारलेला आहे। आणि आता टीव्ही युनिटचा जो पॅनल आहे इथला, म्हणजे जो पॅसेज आहे ना, सो इथं आता ऑरेंज कलर मारायचा आहे। हे पप्पांची तस्वीर, पप्पांचा फोटो, तर मीच स्वतःच केलाय पेंट। या माझ्या फ्रेम आहेतच्या, मी ऑनलाईन मागवल्या होत्या आणि मस्त मला पण आवडल्या। आता कलरसाठी आपल्याला बघा डिस्टंबर आणलेला आहे, सो लाटणार नाही, हात नको माखायला म्हणून, तरी हात माखवा लागणार आहे। त्यामध्ये आपला ऑरेंज कलरचा स्टेनर टाकला थोडासा, आणि आता यामध्ये मिक्स करू पाणी, भारी वाटते कलरचा काम पण करते तो। चला करूया। बकेटमध्ये कलर घेतलेला आहे आणि फर्स्ट स्टेज आपली झालेली आहे कम्प्लीट। सो काय केलं मी, नवीनच आहे ना, तर सो आधी बॉर्डर मारून घेतली, बॉर्डरची लेंथ आणि बोर्ड होतं ना, सो तिथं मारून घेतलेलं आहे। आणि आता ही पूर्ण ओव्हरऑल कम्प्लीट करू। आता यो रोलर आहे, सो रोलरमध्ये आपली पूर्ण भिंत कम्प्लीट करू। आपली ही भिंत कव्हर होत आलेली आहे आणि माझ्या आवडीचा कलर आहे हा, एक आहे डार्क आणि मॅंगो कलर असतो ऑरेंज, म्हणजे मॅंगो कलर असते येलो मध्ये, सो तो पण मला आवडते, नेक्स्ट टाइम तो प्लॅन करू। आणि घरच्या घरीच मी स्वतःहून पेंटिंग केली, थोडासा इक्सर बासड इकडे तिकडे होतंय, पण असू दे, मनापासून करतो, स्वतःहून करतो, जी दिन त्यावेळी भारी वाटते। सो आपली आता ही कम्प्लीट पूर्ण वॉल होईल बघा तुम्ही। कलरची सुरुवात केली ना, तर मला वाटलं नव्हतं म्हणजे व्यवस्थित कलर मारेन किंवा माझ्याकडून होईल, पण सो मी बोलतो ना जेव्हा जबाबदारी येते किंवा स्वतःहून आपण त्या गोष्टीमध्ये उतरतो आणि तेव्हा करतो ना प्रयत्न, त्यावेळी नक्कीच आपल्याला यश येते। आणि त्याच प्रकारे मी आज पूर्ण माझं घर पेंटिंग करून घेतलं स्वतःवर। निकला झाला पाहिजे, पैसा भेटायचा नाही मला तर केला, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होता, फक्त थोडासा मला लावायचा आणि थोडासा वेळ भेटला पाहिजे। आता मस्त डार्क घरी बॉर्डरची मारली होती, लाईट आहे, सो आपला पूर्ण कम्प्लीट झाला ना, वरून पूर्ण भरपूर साईड टच लाईनिंग ला ते पाहिजे। फायनली आपला कलर मारून पूर्ण पेंट करून झालेला आहे आणि ही वॉल आहे, सो रेडी झाली, टीव्ही पण लावलेले आहे आणि आपला पूर्ण हॉल एकदम ओके झालेला आहे पेंट करून। रिक्षाचं काम केलं आणि आता सेक्टर 2 नाक्यावालो यो आमचा अशोक आणि अशोक मंचुरियनवाला, आता मस्तपैकी फ्राईड राईस बनवलेला आहे, सो 3 पार्सल आहेत आपले, बघू शकतो मस्त एकदम झकास असा आमचा अशोक भाई मस्त मंचुरियन आणि राईस बनवतो ना, यो सोबतच आहे त्याचे पार्टनर, नवीनच आलं, 1 महिना झाला त्याला बहुतेक, पण मस्त मंचुरियन सोडतोय आणि खरोखर मस्त क्वांटिटी पण जास्त असते ना, क्वालिटी तर एकदम बेस्ट आहे। सुभाष दादा सांग याच्या मंचुरियनची खासियत काय? एक नंबर। नेमकाच मी पार्सल घ्यायला आलो ना, आपला दादूस पण भेटलेला आहे, आज किती केला, 1000 झालं 1000 1500। अरे तोबर बघ नंतर व्हिडिओ बघ, असू दे, आपल्याला काय तोबर नॉर्मल आहे तो दाखवत असते असं आहे का? ही बघा चटणी एकदम लाले लाल शेजवान, जास्त खाऊ नका, जुलाब होतं, जुलाब होतं का? सुका सुका 3 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत, 9 नंतर संपतंय। मंचुरियन बनवायला सुरुवात केली, तर पहिले आपली कांदानी कढई आहे, याच्यावर जाऊ नका बरं की खराब दिसतंय, ही कांदानी कढई आहे, त्याच्यामध्ये आता कोबी टाकली, त्यानंतर शिमला आली,
त्यानंतर आपला जेमिनी ऑइल टाकलाय थोडासा. याने घेतलं जाऊन दे दर पेद खाते. यो आता मस्त तडका बसला आपले मंचुरियनला. आता ही मस्त शाजवान चटणी टाकले सोया सॉस. यो कुठला मसाला भाया? असा चाट मसाला कॉर्नफ्लावर. इकडे टेन्शन मध्ये आलो ना ऑर्डर दी थांबलं. किती किती प्लेट होतील आता भाया? ये 10 प्लेटचा का? सो आता हे कढई मध्ये टाकलं मंचुरियन आणि या 10 प्लेट होतील. आता 2 मिनिटांनच रेडी. हे कोथमीर टाकले आणि आता आपले मंचुरियन झाले आहेत खाण्यासाठी रेडी. आता दणादण प्लेट भरील अशोक भाई. आणि दिलदार माणूस आहे, त्याच्याकडून 2 मंचुरियन मागलं का तो 4 मंचुरियन देत आहे. तसा काय दिलदार माणूस आहे, मनाचा सच्चा आहे. ही आता शेव टाकले. कंटेनर आता रेडी. सर्विस पण पास आहे. हा बाहेरच्या नाकोनला कावाचं असेल तर इथे सेक्टर 2 चा आमचा रिक्षा नाका आहे. आणि या रिक्षा नाक्याच्याच बाजूला अशोकचा मंचुरियन आहे. बघा काय दिलाय, मंचुरियन मागितला राईस दिलाय. माझं राईस नेलं. व्हिडिओचे नादन माझं दादाच नि राईस नेलता. अशोक मंचुरियनची प्लेट किती लाय रे भाया? आणि राईस, त्याच्यानंतर सूप, नूडल्स. असे 4 व्हरायटी भेटतात आपल्या इथं. क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही गोष्टी आहेत सांभाळून काय रा बघा. हे मंचुरियन सगळं भरलं आणि इकडं कढई झाली लगेच काली सेकंदान. टाइम पण नाही लागत, फक्त ऑर्डर बनवायची खोटी. पब्लिक बघा लाईनीला. सुभाष शेटकौशी थांबलाय बिचारा, आज जेवणार नाही एवढा पार्सल घेऊन चाललाय घरी. गप 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 पाठा नको बोलू. दुपारचे 10 बाके चायनीज बिल खात असता वर. मित्रांनो, दिवसभर आपण रिक्षाचा काम केला. रिक्षाचा काम केल्यानंतर गेलो सेक्टर 2 अशोक कडे राईस घ्यायला. सो राईस घेतलेला आहे आणि आज दिवस फुकट जावं नको म्हणून आजची ही ब्लॉग केली. त्यामध्ये रिक्षाचा पूर्ण काम दाखवला. सो ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि लवकरच भेटू आपण बैलगाडा शर्यतींच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, एकदम कामामध्ये व्यस्त राहा. सो सी यू देन अगेन. स्वतःची काळजी घ्या, मस्त राहा, कामामध्ये व्यस्त राहा, तंदुरुस्त राहा. चला टाटा बाय, टेक केअर.